नागपूरसह परिसरामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात, काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. लातूरच्या औसा ते आलमाल रस्त्यावर आलेल्या पुरामध्ये बाईकसह तरुण वाहून गेला. पूरस्थिती असताना तरुणाची स्टंटबाजी अंगाशी आली. सुदैवानं गावकऱ्यांनी तरुणाला वाचवलं. लातूरच्या मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे दरवाजे उघडले. मांजरा आणि तेरणा नदीला पुराची स्थिती. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यामधल्या महाबळेश्वर, सातारा शहर, वाई, जावळी तालुक्यामध्ये पावसाची रात्रभर हजेरी. ओढे नाल्यांना पूर, अनेक ठिकाणच्या घरांमध्ये पाणी शिरलं. कल्याण मुरबाड इथे वीज पडून 3 जणांचा मृत्यू. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड शिपजवळ मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू. महिला कामावरून घरी परतत असताना दुर्घटना. कुर्ल्याच्या शीतल सिनेमा एलबीएस रोडवरील गाड्या गेल्या पाण्याखाली. काल रात्रीची दृश्य. पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप.